आपलं स्वागत आहे चॅनलवरती. आपण आपले स्कॉलरशिपचे पैसे बँक अकाउंटमध्ये कधी जमा होणार आहेत व किती टप्प्यात हे आज आपण सविस्तरपणे पाहणार आहे. आपण पहिल्यांदाच माझ्या चॅनलवरती आला असाल तर चॅनल सबस्क्राईब करा व बेल आयकन क्लिक करा. सगळ्यात आधी आपण आपल्या ब्राउझरवरती येऊया व सर्च करूया स्कॉलरशिप म्हणून. स्कॉलरशिप सर्च केल्यानंतर सेकंड ऑप्शन आलेले ॲप्लिकेशन लॉग इन द महा डीबीटी ह्या ऑप्शनवरती आपण क्लिक करूया. क्लिक केल्यानंतर साईटला असलेल्या 3 डॉटवरती क्लिक करून आपले ब्राउझर हे आपण डेस्कटॉप मोडवर सेट करूया. इथे आपण सगळ्यात आधी आपले युजर नेम व पासवर्ड एंटर करूया. कोणतीही चूक न करता आपण आपले युजर नेम व पासवर्ड व खाली दिलेले असलेले कॅप्शन बार फिल करून साईटला असलेले लॉग इन हेअर या ऑप्शनवर आपण क्लिक करूया. क्लिक झाल्यानंतर आपण आपल्या प्रोफाईलमध्ये म्हणजे आपण आपल्या महा डीबीटी या साईटमध्ये लॉग इन. त्यानंतर त्यापुढे साईटला असलेले माय ॲप्लिकेशन स्कीम ह्या ऑप्शनवर आपण क्लिक करूया. क्लिक झाल्यानंतर अप्रुवल ॲप्लिकेशन ह्या ऑप्शनवर आपण क्लिक करूया. त्यापुढे साईटला असलेले चेक द रिडीम स्टेटस ह्या ऑप्शनवर आपण क्लिक केल्यानंतर आपण सविस्तरपणे पाहू शकता की आपल्याला 2 टप्प्यामध्ये स्कॉलरशिप येणार आहे, पहिला टप्पा व दुसरा टप्पा. अजूनपर्यंत स्कॉलरशिप आपल्या अकाउंटला जमा झालेली नाही आहे. त्याचं कारण असं की सारखं लॉकडाऊन होत असल्यामुळे व सरकारी कामामध्ये अडथळा येत असल्यामुळे स्कॉलरशिप येण्यास अजून 1 ते 2 महिन्याचा टाईम आहे. ह्याच पद्धतीने आपण पण आपले स्कॉलरशिपचे पैसे किती येणार आहेत हे पाहू शकता. तर आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकन क्लिक करा. धन्यवाद.